बद्दल काय सांगशील म्हणजे त्याच्या इतिहासाच्या अभ्यासाबद्दल तो कसा अभ्यास करतो, कारण प्रत्येक चित्रपटांमध्ये आम्हाला महाराजांचं एक नवीन रूप पाहायला मिळतं. सिद्धपाल मी नेहमी म्हणतो सिद्धपाल हा असा माणूस आहे जो इतिहासाच्या पानांमध्ये वावरतो, म्हणजे त्याला इतिहास हे त्याचं वेड आहे. त्याला तुम्ही काहीही विचारू शकता कुठूनही आणि बहुतांश वेळा त्याला माहिती असते किंवा ही माहिती कुठं मिळवायची हे त्याला माहिती असते. लहानपणापासून त्याच्यावर जे काही संस्कार झाले त्याला मला जे माहिती आहे की निनाद बेडेकर सरांचा सहवास त्याला लाभला, त्यांच्याबरोबर त्यांनी बरंच काम केलं, त्यांना काय म्हणू आपण सहाय्यक म्हणून बराच काळ राहिला आणि त्याच्यामुळे तिथून ते संस्कार झालेले आहेत बाळकडू आपण म्हणूया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला नेहमी असं वाटतं दिग्पालशी बोलताना की त्याची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी खुजी नाही, तो ओपन होऊन इतिहासाकडे बघतो. आणि त्याने एक खूप सुंदर वाक्य मला खूप आधी सांगितलं होतं की जसं सायन्समध्ये नवीन नवीन शोध लागतात तसे इतिहासातही नवीन नवीन शोध लागतात. एखादी गोष्ट जी आपल्याला आजपासून 10 वर्षापूर्वी माहीत नव्हती किंवा एखादं कागदपत्र जुनं दप्तर जे अवेलेबल नव्हतं ते अवेलेबल होतं आणि आपल्याला दृष्टी बदलते इतिहासाकडे बघण्याची, तर तसं दिग्पाल करतो. तो बरेचदा फक्त उपलब्ध पुस्तकांवर नाही तर उपलब्ध जे ओरिजिनल कागदपत्र आहे मग त्याच्यासाठी तो त्या वंशजांना भेटणं इथपासून ते सगळं म्हणजे खूप पायपीट खूप मेहनत. सो मी इतकंच म्हणेन की दिग्पाल सारखं म्हणजे त्याच्या 10% जरी इतिहासाचा अभ्यास मला करता आला तरी मी खूप नशीबवान समजून स्वतः.